एसकेआर्ट्स प्रोडक्शनबद्दल मी सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा प्रोडक्शन फक्त पुण्यामध्ये नसून याची ब्रांचेस जवळजवळ 5 ते 6 ब्रांचेस झालेले आहेत आणि हा परिवार एवढा मोठा झालेला आहे की मागच्या 1 जानेवारीला सरांनी एक उदाहरण दिलं होतं की हा जो परिवार उभा होत आहे ह्या परिवाराचा मेंबर्सला काय काय उपयोग करता येणार आहे. उपयोगापेक्षा मला एक अजून शब्द सुचतो आहे की ह्या परिवाराला एकमेकांकडून प्रेम कसं मिळणार आहे. मी 2 ते 3 महिने आधी नाशिक या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मी गर्वाने सांगू इच्छितो की एसकेआर्ट्स प्रोडक्शनमुळेच माझं त्या दुसऱ्या कार्यक्रमात स्वागत झालं, परंतु एसकेआर्ट्सचे मेंबर असल्यामुळे मला तिकडे कुठेही लॉजिंगमध्ये वगैरे राहावं लागलं नाही. ते जबरदस्ती मला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिकडे जेवण मी अक्षरशः 2 रात्र आपल्या एसकेआर्ट्सच्या मेंबर्सच्या घरामध्ये राहिलो. मी असं नाही सांगत की तिकडे राहायला आपले पैसे वाचलेत वगैरे, पण मला हे सांगायचं आहे की हा प्रेम एसकेआर्ट प्रोडक्शन आणि निव्वळ एसकेआर्ट्सचे फाउंडर ज्यांचा आज वाढदिवस आहे शिवा बागुल सर, त्यांना पण मी सगळ्यांकडून हॅपी बर्थडे सांगू इच्छितो. सर, आज या स्टेजवर पण उभं राहण्याची ताकद फक्त तुमच्यामुळेच मला पॉसिबल झाली आहे. मी 2 मिनटं फक्त सन 1981 या चित्रपटाबद्दल बोलू इच्छितो. 2016 हा चित्रपट सुरुवात झाली, त्याआधी राजे क्रांती हा मोठा चित्रपट, सर्वांचा पहिला चित्रपट, त्यात मोहन जोशी आणि जयमालाताई सोडले तर सर्वच फर्स्ट टाईम मोठ्या पडद्यासाठी काम करत होते आणि ते नुसते काम न करता मोठ्या पडद्याचा हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात शिवा बागुल सरांमुळे हा रिलीज झालेला आहे. त्यानंतर सन 1981 ह्या चित्रपटामुळे खूप खूप एवढे मित्र बनले आहेत. मी अक्षरशः नाव पराग सर, औटी सर, मोरे सर, हे मित्र असे बनले आहेत की फक्त सांगण्यासाठी नाही तर एकमेकांच्या संपर्कात मेसेजमधून असो किंवा फोनमधून असो किंवा अशा कार्यक्रमात आम्ही एकमेकांना भेटत असतो. तर हा ग्रुप एवढंच लिमिटेड न ठेवता आपल्याला पुढे वाढवत जायचं आहे आणि एक गुरु या बाबतीत म्हणायचं झालं तर एसकेआर प्रोडक्शनचे फाउंडर शिवा बागुल यांच्याचमुळे मला सुनील गोडबोले, नानू मामा हे मला गुरु लाभलेले आहेत. आज त्यांना फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज जरी पाठवतो तर ते मला रिप्लायमध्ये बोल भावा त्यांना पण आठवण असेल तो मेसेज. पण हे सर खरोखर शिवा बागुल सर तुमच्यामुळे झालेलं आहे आणि तसंच चित्रपटात आज जे अँकरिंगचं काम सांभाळत आहेत चेतन भंडारकर सर. नानू मामा तुम्हाला सांगू इच्छितो की हा या चित्रपटामध्ये काम करत नाही आहे, तरी देखील नाशिकमध्ये या माणसानी ह्या चित्रपटाची एक एवढी मोठी इमेज क्रिएट करून ठेवली आहे की त्याचं मी जास्त तारीफ नाही करू शकत. पण मी महसूस केलेली आहे त्यांनी जे काम त्याच्याकडून केलेलं आहे, मीडिया असो किंवा सोशल फेसबुक असो व्हॉट्सअप असो, एक एक टेक्निक खरोखर त्यांच्याकडनं आपल्या सगळ्या मेंबर्सला जे चित्रपटात आहेत जे एसकेआर्ट्सचे मेंबर आहेत त्यांना खरोखर शिकण्यासाठी खूप खूप छान आहे. मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवा बागुल सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.